श्री स्वामी समर्थ शास्त्र असे सांगते, चातुर्मासात कांदा का वर्ज? चातुर्मासात कांदा लसूण खाण्यास मनाई का असते? याचे पौराणिक कारण, त्यामागे एक पौराणिक कथा आहे की समुद्रमंथनातून निघालेले अमृत मोहिनी रूप घेतलेले विष्णू भगवान जेव्हा सर्व देवांना वाटत होते, तेव्हा एक राक्षस देव बनून त्यांच्यात येऊन बसला होता. विष्णूंनी त्यास देव समजून अमृत दिले, पण जेव्हा त्यास सूर्य व चंद्राने बघितले की हा राहू आहे, तेव्हा भगवान विष्णूंनी लगेच त्याचे मस्तक धडा वेगळे केले, पण राहूच्या मुखात ते अमृत पोचले होते, त्यामुळे राहू अमर झाला होता. भगवान विष्णूद्वारा राहूचे मस्तक कापल्यावर त्याच्या तुटलेल्या मस्तकातून काही अमृताचे कण जमिनीत पडले, त्यापासून कांदा आणि लसणाची निर्मिती झाली. हे अमृताच्या थेंबापासून बनलेले म्हणून यामुळे अनेक रोग बरे होऊ शकतात. हे दोन्ही कंद फार औषधी आहेत, पण हे अमृताचे थेंब राक्षसाच्या मुखातून होऊन खाली पडले आहेत, म्हणून या कांदा व लसणाला उग्रदर्प आहे व हे कांदा राक्षसाच्या अंगातून पडून तयार झाले, म्हणून कांदा लसूण अपवित्र आहेत, म्हणून भगवंताच्या नैवेद्यासाठी याचा वापर केला जात नाही. असे म्हटले जाते की जो कोणी कांदा लसूण खातो त्याचे शरीर राक्षसासारखे मजबूत होते व त्याचबरोबर त्याची बुद्धी विचार राक्षसासारखे दूषित होतात. हे कांदा लसूण मांसासमान मानले आहे. जो कांदा लसूण खातो त्याचे मन व शरीर तामसिक स्वभावाचे होते. हे जास्त खाल्ल्यामुळे ध्यान भजन पूजेत मन लागत नाही, सर्वसेवा पतन होते, म्हणून कांदा लसूण खाणे शास्त्रात मनाई केली आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.